बाकी कवी म्हटल्यानंतर मग एरवी काय करता वगैरे असं म्हणजे मानधन असतो तुम्हाला सांगतो 3 लाख वगैरे किती शून्य द्यायची वगैरे तुम्हाला तरी बोलवून विचारावं लागतं. खरं सांगतो मराठी लेखक त्यात पुन्हा मराठी लेखक बघा ना एखादा आर्टिकल लिहा तुम्ही महाराष्ट्रामध्ये एखाद्या याच्यामध्ये किती पैसे मिळतात किती विद्वान किती नंबर वनचा लेखक असो त्याला किती आकडी मानधन मिळतं असं सगळा हा अर्थव्यवहार आहे. पण मी आता हे असं तर वाचायला सुरुवात अहो जिथे श्रीभू भागवत असे बसलेले असतील तर ते टिकवण्यात असतील तर आपण या तिकडनं जावं की काय इतकं आपली चाल न्यावायची इथे आपल्यावर काहीतरी इतकी भीती त्या माणसाची वाटायची. ते या साहित्य संमेलनाचे केंद्राचे अध्यक्ष होते. अशी सगळी माणसं विंदा तुम्हाला सांगतो विंदांसारखा माणूस किंवा पाडगावकर विंदा ही सगळी माणसं ज्या हे ग्रंथालयाचं सगळं ग्रंथमहोळ आपण तमू हे सगळं गेली 20-25 वर्ष अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये चालवलं. महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ संपादक असलेले असे ही माणसं कुठं आणि आपण कुठं असं एक माझ्या मनामध्ये अजूनही खरंच तुम्हाला सांगतो. म्हणजे आता एक विषय निघाला म्हणजे विषय निघाला नाही बीच काढतो काय असतो काही ठिकाणी तुम्हाला सांगतो असं 3-4 निवेदक असतात 3-3 पाणी लिहून आणलेलं असतं. आता या मला या ठिकाणी मला असं लक्षात मला आठवतंय अरे आठवतोय काय तू लिहिलेलं वाचून दाखवतो ते असं आठवतोय म्हणून 3 निवेदक ती बघितलेले म्हणजे काय छळणूक ही सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. पण मी काय तुमचा फार वेळ घेणार नाही पानोपानी शुभशकुनांच्या कोमलवल्या रेषा अशी विलक्षण आनंद देणारी गाणी घेणारे मंगेश पाडगावकर चिपळूणच्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याला 2 दशके उलटली केळणी अलिबाग ठाणे वाशी अशा ठिकाणची संमेलने माझ्या लक्षात आहेत. अरे पाटलांचं आत्ता पुस्तकाचं उद्घाटन ते सावे पाटील अशी सगळी एक मिरच्याची खोली एक तुम्हाला एक गवारीची खोली एक घेवड्याची खोली अशी सगळे घरं असलेली लोक होते. तुम्हाला सांगतो काय आमची बरदा साधं संमेलन टोपी घातलेले धोतर टोपी घातलेले ते लोक दुपारी 12-1 वाजता ती सगळी मंडळी त्या मुरलीधर सायनेकरांचं मराठी कवितेवरचं ती एरवी हरिपाठ किंवा पारायण करणारी माणसं सोनोपंतांच्या याच्यातलं गाव होते ती माणसं कधीतरी मराठी कवितेचं वेगळ्या 100-150 वर्षातला आढावा घेणार एखादं व्याख्यान ऐकताय.